ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। यड्राव गावतळ्याला अवकळा, लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष। यड्राव येथील नेत्यांनी आशेचं किरण दाखवत गावतळावकडे बोट केला। या ठिकाणी नाना नानी पार्क, बगीचा, क्रीडांगण आणि स्मशानभूमी स्थलांतर करण्याचं स्वप्न दाखवलं। मात्र हे अपुरं स्वप्न कधी पूर्ण होणार याची चिंता यड्रावच्या करदात्यांना लागली आहे। एकीकडे शासनाकडून गावतळे बनवण्यासाठी, जलयुक्त शिवाराकडून गावतळे बनवण्यासाठी निधी प्राप्त केला जातोय, मात्र यड्राव गावात असणारे गावतलाव बुजवण्यात आला आहे। गावतलावाच्या 3.5 एकरात विकासाची कामे करू अशी दिशा दाखवली। यामध्ये प्रामुख्याने नाना नानी पार्क, यामुळे ज्येष्ठ नागरिक खुश झाले। बगीचा होणार अशी घोषणा झाली। महिला आणि तरुणांच्या घोषणेची आपुलकी आणि उत्सुकता वाढली। स्मशानभूमी स्थलांतर होणार हे समजल्यानंतर सर्व गाव या निर्णयाची वाट पाहू लागलं, पण शेवटी नेत्यांना जे करायचं तेच केलं आणि साऱ्या घोषणा जनतेनं जागेपणी पाहिलेलं स्वप्न ठरलं। प्रत्यक्षात येथे आता कचरा टाकला जातोय। कुमार आणि कन्या विद्या मंदिर या विभागात येतं, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोकाही निर्माण होण्याची शक्यता आहे। यड्रावच्या या आशेच्या किरणाकडे नेत्यांनी पाठ फिरवली, पण जनतेत संताप व्यक्त केला जातोय। जनतेच्या भावना तीव्र आहेत। इचलकंजी जवळच्या यड्रावातल्या जमिनीचा भाव मोठा आहे। लाख किमतीच्या जमिनीत कचरा टाकण्यापेक्षा ग्रामपंचायतीनं लोकभावनेचा आदर करावा अशी मापक अपेक्षा नागरिकातून व्यक्त केली जातीये। महानकरे न्यूज साठी यड्रावहून ऋषिकेश बावचे।